धर्म रक्षावया अवतार घेसी अपुल्या पळीसी भक्त जन भक्त जन आम्ही वैकुंठ पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे हेच यमा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड तुका मने साना थोर हे चियमा करने काम बीज वाढवा विनाम समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्र सदय धवल हासम विठ्ठल चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंका पुरम्य सिंहासन स्तंपदांभुज तेजस्फुर्दि प्रदेशम विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवं नमो ज्ञानेश्वरा 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 ओ निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती
नामाचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जो आहे तो जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वरी तुकोबार आहे यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबार साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. लक्ष देऊन ऐका. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव कशा निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप धावपळ करून बोलवलंय. महाराज तुम्ही सगळे जेवून बसलेले, मी बिना जेवणाच उभा आहे. खूप गोड नियोजन या सर्व भोसले कुटुंबांनी केलं. वैकुंठवासी, कैलासवाली, कैलासवासी आमचे आनंदा अण्णा आप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तसं आजचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे. महाराज आज या महाराष्ट्राचे हिंद विश्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज एवढा पराक्रमी राजा जो माय माऊलीने दिलाय त्या माय माऊलीचा जन्म उत्सव सुद्धा आजच आहे. महाराज भगव्या कपड्यावर अख्ख्या विश्वामध्ये आपल्या ज्ञानाने सर्व लोकांना आपल्या हिंदू संस्कृतीचं महत्व पटवून देणारा महात्मा स्वामी विवेकानंद त्या स्वामी विवेकानंदाची जयंती सुद्धा आजच आहे महाराज. आणि आमच्या आप्पाचं पुण्यस्मरण सुद्धा आजच आहे. खूप सुंदर नियोजन सर्व या भोसले कुटुंबांनी केलं. मला खरंच वाटत नाही एवढे लोक कीर्तनाला आहे म्हणून. कसं ऍडजस्ट केलं तुम्ही तुमचं तुम्हाला माहिती आहे, पण केलं एवढं नक्कीच आहे महाराज. नाही तर उद्यापासून आता सर्व कीर्तन बहुतांशी रद्द झालेले महाराज. सरकारने नियमावली काढली की करोनाचा प्रभाव खूप वाढत चाललाय, पण तो मुंबईला आहे. कोरोना वाढला कुठं? वाढलाय तिकडं आणि रद्द झाले इकडचे. काही मिळच नाही बाबा या कोरोनानं तर कठीण करून मास्क लावू 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 लोकांचे नाकं त्या नेपाळच्या लोकांसारखे चपटे झाले तरी पण हा कोरोना जायच्या मागं नाही हो. कितीकच लाठी येणार आहे आणि कितीकच दिवस. बरं वाईट याचं वाटतं महाराज, कोरोना किती जरी वाढला तर पहिले बंद कीर्तनच होता तो आणि मंदिरच बंद होतात. काय कठीण तळा. जर कायदा सुव्यवस्था सर्वांसाठी समान आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी जो कायदा तुमच्या आणि माझ्यासाठी निर्माण केलाय तो कायदा सार जर देशातल्या सगळ्या नागरिकांसाठी समान असेल तर मी या मताचा माणूस आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातले कीर्तन बंद होतात त्या दिवशी या महाराष्ट्रातले दारूचे दुकानं सुद्धा बंदच झाले पाहिजे. मग आम्हा एक आम्हा वारकऱ्यांना एक वेगळा कायदा आणि देशी पेणाऱ्यांना दारुड्यांना एक वेगळा कायदा असं कसं होतं? परवा दिवशी कीर्तनात असंच बोलल्यानंतर एक माणूस म्हणे, ओ पुरुषोत्तम बोला जरा तोंड सांभाळून बोला म्हणे. दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र चालवण्याचं काम आम्ही बेवड्यांनी केलंय म्हणे. कारण सगळं बंद होत, फक्त दारू चालू होती. दारूचा सगळ्यात मोठा महसूल जर कोणाला जात असेल तो सरकारला जातोय म्हणे. महाराज याच्यानंतर दारुड काय बोलतील काही सांगता येत नाही. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. वा अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. लक्ष देऊन कीर्तन ऐका. फक्त मला जो वेळ कार्यकर्त्यांनी दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये फक्त मला शांतता द्या. आणि टाळकरी टाळकर यांना सर्वांना माझी विनंती आहे, हा कीर्तन अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे. हे जे कीर्तन आहे ना ते महाराष्ट्र सर्व पाहणार आहे. जिवाळ आपलं चिन त्याला काय ताण येते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे सबस्क्रायबर आहे तर आपण त्या युट्यूबमध्ये कसे आलो पाहिजे त्यानं प्रत्येकानं ठरवून घ्या. म्हणजे उग कसे बी असे चाळे करू नका. असं चुकीचं काही पण नाही वर्तन करायचं, कारण की हे कीर्तन नोट होत आहे. बरोबर आहे का नाही? नंतर सर्व महाराष्ट्र पाहणार आहे त्याच्यामुळं आपली प्रतिमा त्याच्यामध्ये स्वच्छ राहिली पाहिजे याचा प्रत्येकाने उभं राहताना विचार करायचा. विठ्ठल 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 गोड नियोजन. या निसर्गाचा एक नेम आहे, या जगाचा एक नेम आहे.
जो व्यक्ती जन्माला आला त्याला जाणे बस लक्ष देऊ नाही का आया हे सो जाएगा याचा आवाज कमी कर तिकडे द्या आवाज राजा रंक फकीर आया हे सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर कुठेही कीर्तनाला गेले की लोक एवढंच वाक्य सांगतात महाराज एवढा चांगला माझा भाऊ होता आम्हाला कसं सोडून गेला हो एवढे चांगले आमचे वडील होते आम्हाला कसे सोडून गेले हो एवढी चांगली आमची आई होती मला कशी सोडून गेली एवढी माझी सुंदर पत्नी होती मला कशी सोडून गेली लक्ष देऊन ऐका ना दादा माणसं जाणं या जगात विशेषच नाही हो माणसं एवढे दिवस जगणं हेच मोठं विशेष आहे दादा कारण की जन्माला आला त्याला जाणच आहे भले प्रत्येकाची तारीख वेगळी असेल प्रत्येकाचा दिनांक वेगळा आहे प्रत्येकाची वार वेगळा आहे प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे प्रत्येकाचा महिना वेगळा आहे पण प्रत्येक माणसाला कधी ना कधी तरी जाणय तुम्ही नेहमीच चाललो यात काय न वले महाराज इथ नाही उरो आले अवतार इथ नाही उरो आले अवतार हो एरते पावर जीव केते जीव किती एरते पावर जीव निसर्गाचा नियम आहे तुम्हालाही जावं लागणार आहे मलाही जावं लागणार आहे फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती जाणं जर तुमच्या माझ्या हातात नाही पण कसं जाणं हे प्रत्येकाच्या हातातच आहे ना दादा आमच्या आप्पाच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही एवढे हजारो लोक हजार आहे बघाव तिकडं लोकच आहे महाराज बसणाऱ्या मंडळीने हाही विचार जीवनामध्ये करत जा कि मी गेल्यानंतर सुद्धा माझं वर्ष श्राद्ध आप्पा सारखं साजरं झालं पाहिजे बस खूप कमवलं तुम्ही जीवनामध्ये तुम्ही एवढं चांगलं बसणारे मंडळी जगूच नका की तुमच्यासाठी तुमचा उस्मानाबाद जिल्हा रडल उस्मानाबादच जिल्हा आहे ना तुम्हाला पण एवढं चांगलं तर नक्कीच जगा की तुमचा तुळजापूर तालुका तुमच्यासाठी रडला पाहिजे बरणाका का तालुका रडेन कमीत कमी गाव बरणाका का गाव रडेन कमीत कमी नातेवाईक बरणा का नातेवाईक रडेन कमीत कमी घरचे काही काही माणसाचं दुर्भाग्य असं असतं त्याच्या मरणाची वाट त्याच्या घरचे पाहतात एवढे दिवस जगू नका बाबा थोडं जगा जीवन किती जगले याला महत्व नाही जीवन जगले कस कबीर बाबाच्या भाषेत कबीर बाबा सांगतात कबीरा कबीरा
जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे। असं काम करा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी रडलं पाहिजे तुमच्यासाठी। तुम्हाला मरून सुद्धा जर जिवंत राहायचं असेल तर जीवन जगण्याचं एक सूत्र आहे महाराज, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं। दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा, दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा। ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है कोई जीता है रो रो कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं। दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा माय बाप, दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा। का तुम्ही हजारोना लोक लाखोना लोक का महाराष्ट्र नव्हे भारतातले लोक माझ्या जिजाई आई साहेबाचा उत्सव एवढ्या थाटामाटात का साजरा करतात? का त्यांचा जन्म उत्सव एवढ्या थाटामाटात लोक साजरे करतात? याच कारण असे कि त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणजे हेच त्यांचा जन्म उत्सव आहे महाराज। अरे इथं बसणाऱ्या 95% लोकांना तुमच्या पंजोबाचं नाव माहित नाहीये। पंजोबाचा असेल तर खापर पंजोबा आहे का नाही तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही। बर खापर पंजोबाचा सांगसाल, टपोर पंजोबा, बर टपोर पंजोबाचा जाऊ द्या, चपोर पंजोबा, अरे चपोर पंजोबा होतो म्हणून खापर पंजोबा, खापर पंजोबा होतो म्हणून टपोर। तुमच्या पंजोबाने तुमच्या आणि माझ्यासाठी एवढं काम करून ठेवलं, एवढी जमीन कमवून ठेवली, परिसरामध्ये वतनदारी कमवून ठेवली, त्या पंजोबाला आपण सहज विसरलो महाराज। छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर का टाईट होती, छाती का फुगती? 450 वर्ष झाले माझ्या तुकोबाराला जाऊन, तरी का आपण लोक बीजेचा उत्सव साजरा करतो? 725वा समाधी सोहळा या वेळेस आम्ही सर्व वारकऱ्यांनी साजरा केला। काय कारण आहे माझ्या ज्ञानोबरायचा समाधी सोहळा साजरा करायच्याचं? कारण हे लोक खूप थोडं जगले हो महाराज। तुकोबरायचं जीवन 40-45 वर्षाचं असेल महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं 42-43 वर्षाचं आयुष्य आहे। अगदी कमी वय जर कोणाचं असेल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबरायचे। 22व्या वर्षी ज्ञानोबरायणी असा माझ्याचा निरोप घ्यावा आणि संजीवन समाधी घ्यावी। पण 22व्या वर्षी कार्य एवढं सुंदर केलं महाराज, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, जगाचा मालक माझ्या ज्ञानोबरायच्या जाण्याने रडत होता। बस याला म्हणतात उत्तम चिवरे। गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला तर कीर्ती जगमाजी, हो राहिला तर कीर्ती जग। एवढे दिवस झाले तरी त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रामध्ये दरवळतोय, म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही, मनुष्य जीवन जगला कसं याला महत्व होतं। आणि अजून एक सांगू दादा तुम्हाला, माणसं कसे होते हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं महाराज। माणसं कसे असतात, माणसाचं कार्य काय, माणसं किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी माणसाला मरावं लागतो। लोक अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतात, दादा किती गोड माणूस होता हो आमच्या परिसरामध्ये, याच्यासारखा चांगला माणूस नव्हता महाराज, संप्रदायासाठी खूप पोषक होता हो, वारकऱ्यांना मदत करायचा, सर्व महाराज मंडळीला गोड बोलायचा, समाजामध्ये समाजाची सेवा करायचा, एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला, अशी जर कोणी चर्चा कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये करत असेल तर समजून चला हा देव माणूस आहे। पण काही लोक मेले की लोक तिकडं गौऱ्या रचना चालतात आणि हे तंबाखूला चुना लावत, म्हणतो महाराज
बरं झालं आमच्या तुळजापूर तालुक्याची घाण गेली महाराज असंही म्हणतात लोक. महाराजांनी एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, यांनी एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला. माणसं एवढे कसे आडवे असतील मला काही कळत नाही महाराज. तुम्ही जर सगळे प्राणी पाहिले ना, कुत्रा आडवय, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवाय, सिंह आडवाय, कोल्हा आडवय, सगळे आडवे, फक्त एक माणूस उभा आहे महाराज, देव तो डोक्याला हात लावून बसला. हे दलिंदर उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतात, किती आडवं चाललं असतं. शंभर मांजरी आडव्या जाऊ द्या, तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा गेला तर गावाचा सप्ताह होत नाही, एवढी ताकद आहे माणसामध्ये. थोड्या दिवसाचं आयुष्य, माणसं का असं जगतात मला काही कळत नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, आपणच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी अभंग थोडा वेगळा घेतला, कारण की जिजाबाईसाहेबाचा जन्म उत्सव आहे, स्वामी विवेकानंदांचा जन्म उत्सव आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात. अवतार दोन लोक घेतात महाराज, एक देवही घेतो आणि एक साधूही घेतो. देवाच्या अवताराचं कार्य तुम्हाला भगवद्गीतेमध्ये श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाष्यांतर करत असताना तुलसीदासजीने खूप गोड वर्णन केलंय. जब जब हो ए, धर्म की हानी हो, बढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भगवद्गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासांचं दिलं, आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं आहे. धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे, धर्म रक्षावया अवतार घे सीरा, धर्म रक्षावया अवतार घे सीरा, धर्म रक्षावया अवतार घे सीरा, धर्म रक्षावया अवतार घे सीरा. आपुला पाई भक्त जन
भक्त जन बनारे बागम जुना सारंग राग या ज्याला गायन कळतं त्याला आहे मारा त्याची नशा बाकीच्या याला काय काही काही म्हणत आले गाय लावलं नाही असं नाही ते जावे त्यांच्या वंशा संगीतामध्ये काय ताकद आहे मारा तुम्हाला नाही कळणार ना संगीत हे ईश्वर की देन हर स्वर में बसे राम संगीत कोणाची देन आहे कोणाची आहे ईश्वराची हर स्वर में बसे राम रागी सुनाए राग को तो रोगी को मिले आराम पण हे ज्याला कळतं त्याला चुपचाप ठेवा फोन चुपचाप स्विच ऑफ नाही चुपचाप कोणी नाही तुम्ही ना कलेक्टर आहे ना तुम्ही खासदार आहे ना या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे म्हणजे तुमचा फोन नाही उचलला तर काही देशावर काही नाही मारा तुम्ही आता लगे बी मिले तुम्ही कीर्तन ऐकता ऐकता एवढे सगळे बी मेले तुमच्या सगळं मी बी जरी मेलो तरी काही घेणं देणं नाही लोकांना तुमच्या माझ्यावरती त्याच्यामुळं दोन तास तरी फोन माणसाने कसं हो काय कळत नाही बाबा मला अवघड झालंय पहिलं पोरग रडायला लागलं काही स्तनपान करत होती आता पोरग रडायला लागली माय स्तनपान करत नाही मोबाईल दिली त्याच्या हातात इतका बदल झालाय कुठंही तो मोबाईलच झालाय अवघड झालं यंत्र खूप चांगलं आहे पण ते माणसातून उठवतो म्हणून यंत्राचा उपयोग चांगला करा प्रेम करतो असं कोणत्या कीर्तनकारानं म्हणलंच नाही पाहिजेत महाराज आणि मी एक नंबर कीर्तन करतो हे तर म्हणलंच नाही पाहिजेत हे सगळं ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा आहे असं म्हणलं पाहिजेत म्हणजे तुमचं जीवनाचं कल्याण होईल कारण तुम्ही काहीच करू शकत नाही महाराज ज्ञानोबराय तुकोबराय जर आपल्या जीवनातून वजा झाले तर आपल्याला शून्य सुद्धा किंमत नाही आहे महाराज अवतार घेस आपल्या पाळीशी भगवंताचं काम आहे धर्माचं रक्षण करायचंय पण देवाचं एक उलट गणित आहे देव भक्ताला जवळ करतो राक्षसाला डायरेक्ट मारतो भक्ता राखे दुर्जनासी पण साधू तसं करत नाही महाराज साधू सुद्धा अवतार घेतात देवाला अवताराला आणावं लागतं साधू आपल्या मना आम्ही वैकुंठवासी आलो आणायची गरज नाही घेईन आम्ही जन्म त्यांच्या इच्छेनं ते येतात आणि त्यांच्या इच्छेनं जातात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जरुसे साच भावे जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात पण कार्य करत असताना तुकोबरायने धर्माचं पालन केलंय महाराज पण धर्म 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 म्हणजे काय धर्म तरी काय असेल तुमच्या डोक्यात जो धर्म आहे तो तुकोबरायच्या डोक्यात अजिबात नव्हता वास्तविक खरा धर्म कोणता आहे महाराज माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे आपण लहानपणी शाळेत असताना आपल्याला एक कविता शिकवली जायची हा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे बस खरा तो एकच धर्म जगाला
जीवनामध्ये द्वेष करू नका, मत्सर करू नका. माणसाने माणसासोबत प्रेमाने वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे. पण तुकोबराय ह्या धर्माचा विचारच करत नाही. तुकोबराय सांगतात, बाबा या समाजामध्ये जे पाखंडी लोक आहे, या पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं, हेच आमचं काम आहे अभंगाचं. धर्म ते खंडन. पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ सांगू का दादा? नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात. नाही ते दाखवून याला पाखंड म्हणतात. सोपी भाषा आहे महाराज. ज्ञान नसताना ज्ञानाचं आव्हान पाखंडचे, साधू नसताना साधूपणाचं आव्हान पाखंडचे ना महाराज. वैराग्यवान नसताना वैराग्याचं आव्हान. काही लोक म्हणतात महाराज
आम्ही चांगले कपडे घालतच नाही, जुने कपडे घालतो पा आम्ही. असं नाही हो, कपड्यावर कोणी साधू थोडा ठरतो महाराज. खानदानी लोक आहे ना महाराज, त्यांच्या जीवनात अशा किती जरी लाठी आल्या तरी ते नानोबरा तुकोबरापासून कधीच दूर जाऊ शकत नाही महाराज. कारण त्यांना एक गोष्ट माहित आहे, कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. एक दिवस मला एक माणूस म्हणे, महाराज आता लॉकडाऊन मुळे कीर्तन बंद झाले, कसं होईल तुमचं? आमची काळजी तुम्ही करूच नका महाराज, तुम्ही तुमचीच काळजी करा. आमची काळजी करण्यासाठी आमचा पांडुरंग परमात्मा खूप मोठा आहे महाराज. आमच्या महाराज लोकांची संप्रदायाची काळजी करण्यासाठी माझे ज्ञानोपराय खूप मोठे. राजे याची कांता, आणि हे करोना आणि हे अडचण आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनात काही नवीन नाही आहे. अरे आमच्या मायबापानं आम्हाला आळंदीला पाठवलं, त्यावेळेस शिळ्या भाकरीची कुटके भेटत नव्हते, तेव्हा सुद्धा चेहऱ्याची प्रसन्नता हीच होती. आणि आज ज्ञानोबराय तुकोबराच्या कृपेनं 50-50 लाखाच्या गाड्या बसल्या तरी चेहऱ्याची प्रसन्नता तीच आहे. प्रसन्नता नाही बदलली महाराज, कारण आमचा विश्वास रोगावर कमी ज्ञानोबरायवर जास्त आहे महाराज. चला फक्त घरासमोर लॉकडाऊन लागले की एक पाठी लावून दे, ये भी दिन जाएंगे, त्याच्याकडे पाहिजे पुढं चालायचं. किती लाठी आणून 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 किती लाठी आणणार आहे? ज्या अर्थी आपलं काही चालत नाही, देवाची इच्छा आहे ना कीर्तन बंद, ताण नका. त्यानं ठरवलं ना महाराज बंद करायचं. तुम्ही किती थाळ्या वाजवा, थड 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 थड, परातील भोसके पडले पण मंदिरं नाही उघडली. त्याला जेव्हा उघडायची तेव्हाच त्यानं उघडली. आपण दररोज जाऊन म्हणायचो, उघड दार देवा आता. घंट्या वाजू वाजू दमलो आणि परत त्याला जेव्हा वाटलं तेव्हाच त्यानं दार उघडले आणि त्याला जेव्हा वाटलं तेव्हा तो बंद करेल. कधीतरी देवाची इच्छा ही मानत जा ना महाराज. हे सर्व विश्व जर त्याच्या सत्तेनं चालतंय तर हा रोग सुद्धा त्याच्या सत्तेनं आला तुम्ही का मानत नाही महाराज? पण तू कुठंतरी तुमचा आणि माझा विश्वास देवावर कमी पडतो. अरे नाही रे दादा, पंढरपूरला राहणारे भिकारी महाराज त्यांना राहायला घर नाही हो. मला नाही वाटत एखाद्याला कोरोना झाला असेल म्हणून. कधीतरी देवावर विश्वास ठेवा ना थोडाफार. माणसाचा विश्वास देवावर नाहीये, आणि देवावर जर विश्वास नाही ठेवला ना महाराज, बाकीच्यांवर तुम्ही कोणी यावर विश्वास ठेवा, शेवटी तर या संकटातून तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. जगात पाखंडी लोक खूप झाले. इथून आपण बाहेर गेलो होतो परत आत या. जगामध्ये पाखंडी लोक, अरे आपल्याला आपल्या लोकांपासून दुःखच नाहीये, आपल्याला दुःख पाखंडी लोकांपासून आहे. मी एका वाक्य सांगू का, मा जिजाबाई साहेबाचा जन्म उत्सव आहे आज. मा जिजाबाई साहेबाच्या जन्म उत्सवानिमित्त मा जिजाबाई साहेबाच्या विरोधात बोलणारे लोक मुस्लिम नाहीये, हिंदू आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरित्रात आक्षेप घेणारे लोक आपलेच आहे. जगद्गुरु तुकोबरायचा खून झाला म्हणणाऱ्या जाती आपल्याच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावर आक्षेप घेणारे लोक आपलेच आहे. राम मंदिराचा विरोध करणारे आपलेच हो, मुस्लिम नाहीये ना दादा. काय कळत नाही महाराज? अरे 100% पैकी 100% लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मानणे, 100% पैकी 100% ख्रिश्चन लोकांना त्यांच्या येशू ख्रिस्ताचं अस्तित्व मानणे, 100% पैकी 100% जैन लोकांना त्यांच्या जैन धर्माचं अस्तित्व मानणे, इथं 50% लोकांना माझ्या हिंदू धर्माचं अस्तित्व मानणे, नाही किती वाईट दिवस आले महाराज. मी तर माझ्या पांडुरंगाला हीच विनंती करतो, पांडुरंगा अरे मुझे अपनों से बचा लेना रे, ओर को तुम्हें देख लूंगा. म्हणून आपल्या सोबत राहून आपलंच खाऊन आपल्या धर्माचा अपप्रचार करणारे असे जे पाखंडी लोक आहे, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं. काय करायचंय? खंडन करायचं. नाही ते दाखवलं की मनुष्य फसतोच महाराज. आहे ते दाखवलं पाहिजे, आणि ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही. ज्या झाडाला जास्त फळं असतात त्याला सांगायची गरज नाही मला फळं आहे. तुम्ही कधी तुळजापूरच्या बाजारामध्ये ऐकलं का एखाद्या सोनाराने माईक लावला, आमच्या दुकानात सोनं खूप ओरिजिनल आहे, 24 कॅरेट आहे, 23 कॅरेट आहे, 22? नाही नाही, सोन्याला सांगायची गरज नाही.
हे सांगाव कोण आला लागतो बँटेक्स वाल्याला. खूप चमकदार आहे, 3500 एक ग्राम आहे, एकदम सुंदर आहे, एकदम पिवळा धमक आहे. ज्याचा जास्त प्रचार असतो ते सगळ्यात ओरिजिनल नसतं, डुप्लिकेट असतं माणूस. ओरिजिनल माणसाला सोन्याला प्रचार करायची गरजच नाही माणूस. सोनं मातीत जरी टाकलं तरी 24 कॅरेट आहे, पण सोनं कुठेही टाकलं तरी 24 कॅरेट आहे. म्हणून जगामध्ये जे लोक आव आणतात ना, आव आणला की प्रॉब्लेम होतोच महाराज. नाही ते दाखवायची सवय लोकांना जास्त झाली. आमच्या गावात एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न होतं, लक्ष देऊन ऐका. लग्न असताना त्यानं गावात दंडी दिली, ऐका ऐका, माझ्या एकूणत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं बरं का. आणि मोठा माणूस आहे, 4-5 एकर जमीन आहे त्याच्याकडे. ज्याची पोरगी केली त्याच्याकडे 700 एकर जमीन आहे. 2 कोटीचा तो नुसता मंडपच होता महाराज. मुख्यमंत्री, आमदार, खासदार, सदरी सगळे सगळे येणार होते. त्यानं प्रत्येकाच्या दारात एक स्कॉर्पिओ उभी केली. आमच्या गावच्या 10-12 गोरगरिबाच्या महिला एकत्रित आल्या. त्या म्हणे, काकाबाई पाटलाच्या पोराचं लग्न आहे, आपण कसं जायचं का. मुख्यमंत्री येणार आहे, आपल्याकडे तर फुटका मनी नाही म्हणे सोन्याचा. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. काय म्हणतात? मुकदम नसल कळत तर बचत गटाचे अध्यक्ष कळतील माया. इथली सोडू ना. ती म्हणे, कशाला काळजी करते ग, आता सोनारा नाही काढलं, ते 250 रुपयात 1/2 किलो बँटेक्स आठीच्या आठी आठवत बसल्या. तालुक्याच्या गावाला बाजाराला गेल्या आणि प्रत्येकीने 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, बूट हार काय, ते कानातले डुले काय, हातातले अंगठ्या काय, हे 1/2 किलो सोनं घेऊन आले. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळीच उठले महाराज, मेकअप केला, सुंदर अशा साड्या घातल्या, गळ्यामध्ये सोनं घातलं आणि आठीच्या आठी गाडीत बसल्या. मंडपामध्ये 20-25 हजार लोक होते महाराज. ड्रायव्हरनं गाडी मंडपात नेली, ब्रेक केली आणि ह्या 8 जणी खाली उतरल्या ना, तर लोक नवरदेवाकडं बघे ना, नवरीकडं बघे ना, वऱ्हाडाकडं बघे ना. जेवणाकडं बघे ना, कोणाकडं बघे ना, अख्खच्या अख्ख वराडी 8 जणीकडं पाहत होत. बयाच्या गळ्यात जर एवढं सोनं आहे तर बया श्रीमंत किती असते. आता लोक आहे काय माहिती, डुप्लिकेट आहे म्हणून. 7:30 लग्न होतं, लग्न लागल्यावर लवकर घरी मारावं ना, पण 11 वाजता लोक थांबले. आता लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहे, पोरायला नोकऱ्याने अवघड झालं, चोऱ्या सुरू झाल्या महाराज. 12:30-12:30 दरम्यान आमच्या फाट्यावर 10 चोरांनी यांची गाडी अडवली. ते चोर पाहिल्यानंतर ड्रायव्हर घायबरला. ड्रायव्हरजवळ 10-15 हजार रुपये होते, त्याने ते पैसे दिले, हे बघा हे पैसे घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलं उतरून, एका चोरानं बॅटरी काढली गाडीत लावली आणि गाडीतले 8 बया पाहिल्या, प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिलं, तो चोर नाचायलाच लागले महाराज. त्या 2-3 चोर भजनी बी होते, चांगले गात होते. ते एकानं लावला चोर, आजी सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घनु, आजी सोनियाचा दिनू. त्याच्या मागचं राव राव ते म्हणतो उजळले. बस गडे, आता 4 वर्ष जरी लॉकडाऊन असलं तरी ताण नाही. प्रत्येकीच्या गळ्यात 1/2 किलो आहे, 4 किलो सोनं झालंय. अरे 45च्या भावन जरी गेलं तर 2-4 कोटीचं सोनं झालं, ताण नाही. आता प्रत्येकानं तलवारी काढल्या, ए बया उतरा खाली. बिचाऱ्या घाबरत घाबरत खाली उतरल्या. काढा ते गळ्यातलं सोनं, आता डुप्लिकेट होतं म्हणल्यावर यांना काय लाज वाटायची. सगळं दिलं, मग आता चोरांनी चोरी केली, चोर घेऊन चालले, मग शांत मराव ना. पण अध्यक्षाला भाषण टोकायची हौस. अध्यक्षाने घेतलाच माईक हातात, ए मेल्या जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तर हे काही म्हणायची गरज होती, काही गरज नव्हती ना महाराज. असं ते चोर परत आले, 7 जणीला कमी आणलं. पण अध्यक्ष असा दुतला माणसा. अध्यक्षाला भेटायला मी ज्यावेळेस दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष बम सुजलेला होता महाराज. मी म्हणलं काय झालं, चाफा बोली ना. काय झालं हे सुद्धा सांगेन, याच कारण महिलांनी फक्त एकच केलं होतं, नाही ते दाखवलं. काय केलं होत, गरज नव्हती ना, नाही ते दाखवलं, त्याच्यामुळे सोनं तर गेलंच. कार्यक्रम बी लागला म्हणून नाही ते दाखवायची गरज नाही, ते दाखवणारे लोक जास्त झाले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले. म्हणून असे जे महाराष्ट्रामध्ये लोक आहे, असे जे या लोक जगामध्ये लोक आहे, अशा लोकांचं करणे पाखांड.
आणि हे काम करत असताना त्याच्या बरोबर आम्ही एक सर्वात मोठं काम करणार आहोत अभंगाचं दुसरं करणे काम पाखंडी लोकांचं खंडन करत असताना खूप मोठं काम आम्हाला जीवनामध्ये करायचं. बीज वाढवावे नाम, नामाचं बीज वाढवायचं. माय बाप, या मृत्यू लोकांच्या दुःखामधून जर तुम्हाला सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल, जर या दुःखातून तुम्हाला सोडवण्याची ताकद कशामध्ये असेल, तर ती फक्त भगवंताच्या नामामध्ये. जळतील पापे. दुसरं तुम्ही काय करणार आहे? यत्फलम नास्ति तपसान योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक् कलौ तहरी कीर्तनात. या कलियुगामध्ये सोपं साधन आहे. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतरही पारा उतरही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण. सोपं साधन आहे महाराज, काहीच करायची गरज नाही. देवाच्या नावामध्ये खूप ताकद आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. देवाचं चिंतन करा. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तुमच्या जीवनातलं अनंत जन्मीचं पाप असू द्या. काय पाप करून करून करणार तुम्ही? वाल्या कोळ्या इतकं पाप करणार आहे का? वाल्या कोळ्याने माणूस मारला की दगड उचलायचा आणि कुठं टाकायचा? राजना टाकायचा. असे 7 राजनं भरले होते. तुम्ही माणसं मारू शकता? आपल्याला बायकोच्या थोबडीत मारणं होईल ना, आपण माणसं काय मारणार आहे? बायकोनं नुसतं डोळे वाटाळे तरी थर 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 कापतो आपण. आपण काय माणसं मारणार आहे? बरं, व्यभिचार तरी काय करणार तुम्ही? काय व्यभिचार करू शकतो? नाही करू शकत माणूस व्यभिचार. अरे आजा मेळा एवढा जमणार आहे का? त्या आजा मेळ्याने स्वतःची बायको काढून दिली, वेश्येला घरी घेऊन आला होता, तिच्यापासून 9 मुलं झाले होते. एवढा व्यभिचार करसाल तुम्ही? बर, पाप तरी काय करणार? रावणानं का थोडं पाप केलं होतं का? बायको पळवली होती प्रभू रामचंद्राची. एवढं पाप करणार नाही. मग तरी सुद्धा अशा लोकांचा जर उद्धार जगाचा मालक करतोय, तर तुमचा आणि माझा नक्कीच करेल. फक्त कधीतरी माझ्या देवावर विश्वास ठेवा. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम,
गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठ्ठ महाराज, गाईचं शेण खाली जर पडलं तर ते माती घेऊन उठ्ठ, देवाचं केलेलं नाव कसं वाया जाईल हो महाराज. पेढा तुम्ही हसत हसत खाल्लं तरी गोडच आहे, पेढा तुम्ही रडत रडत खाल्लं तरी गोडच आहे, आणि पेढा तुम्ही झोपेत जरी खाल्ला तरी गोडच आहे. देवाचं नाव तुम्ही कोणत्याही भावनेने घ्या, जाकी रही भावना जैसे, तुम्ही कोणत्याही भावनेने देवाचं चिंतन करा महाराज. माझा जगाचा मालकाचं एक वाक्य आहे, जो लोग मुझे प्यार करते है उनके मैं दिल में रहता हूं. काय गोड वाक्य ऐका ना, जो लोग मुझे प्यार करते है उनके मैं दिल में रहता हूं, और जो लोग मुझे नफरत करते है उनके मैं आंखों में रहता हूं, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूं. तुम्हाला वैर भावाने परमार्थ करायचा असेल तर तुम्ही देवाला शिव्या द्या, पण देवालाच द्या. आणि प्रेम जर करायचं असेल तर देवावरच करा, कारण तो प्रेम जाणतो महाराज. आणि प्रेम त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाची व्याख्या कोणाला करणार आहे? आपण नेमकं संसारिकावर प्रेम करतो काहीच फायदा नाही. गाढवान शेत खाल्लं पापना पुण्य काही नाही महाराज. जोपर्यंत तुमचं चांगलं आहे तोपर्यंत लोक प्रेम करतात. लोक फक्त तुम्हाला असं म्हणू शकतात की तुम्ही खूप चांगले कीर्तनकार आहे, आम्ही तुमचे फॅन आहोत, आम्ही तुमचे कुलर आहोत, आम्ही तुमच्या यश फक्त कीर्तनात म्हणू शकतात लोक. लॉकडाऊन लागल्यानंतर एकही माणूस फोन पे करत नाही. जन हे सुखाचे नाही शक्य होत, म्हणून तुम्ही सांगतो ना, जो प्रेम गली मे आए नही प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने, जो प्रेम गली में. देवर प्रेम करून बघा ना महाराज तुम्ही, नक्की तुमचा माझा विश्वास कमी पडतोय. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे त्या मायमावल्याने फक्त एकच काम केलेलं आहे, तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, तुमच्या नावाचं कुंकू लावलंय, आणि बस वर्षातून जसा बैलपोळा एकदा असतो ना तसं मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेते, तसं तर वर्षभर पायाही पडत नाही आणि काही घेणं देणं नाही. तुमचं नाही सांगत मी, आमचा तोच तळा आहे. तुम्ही असं अजिबात म्हणत नका लावून घेऊ, आता आमच्याच घेत नाही तर आम्ही फक्त कीर्तनात सांगायचो, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि प्रज्ञान ओम ब्रह्म, ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात. घरी गेलं की बायको म्हणती भोपे अहम ब्रह्मास्मी, नो चॅलेंज आहे तिथं, अजिबात नाही. महादेवासारख्याने हात टेकले आपल्यासारखे, खरं नाही महाराज अवघड हो. मग तिनं नुसतं मंगळसूत्र घातलं कुंकू लावलं, तुम्ही तिची एवढी सेवा करता. माझ्या देगा जगाच्या मालकाची माळ जर गळ्यात घातली त्याच्या नावाचं गोपीचंदन टिळा लावला, तुमच्या संसाराची नौका तो पहिल तिराला नेणार नाही का? नक्कीच नाही. म्हणून देवाचं नाम घ्या, देवाच्या नावामध्ये खूप ताकद आहे. किती ताकद आहे, किती ताकद आहे, किती सांगू. इथं काही मंडळी असतील, इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायमावल्यानो, एक छोटासा प्रश्न तुम्हाला करतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथं एखादी तरी मायमावली अशी असेल की तिचा नवरा दारू पेत असेल, असेल ना एखादी? फक्त हात वर करायचा, मान हलवायची. ते दलिंदर जर इकडं बसेल असल, तुम्ही जर भावनेच्या भरात हात वर करायला असाल, मी जाईल कीर्तन संपलं निघून, दन दन आनंद बसल. मग माया हो, तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? मग मी सांगतो, आणि दारू कशानं सुटत नाही बरं. लोक म्हणतात इंजेक्शन दारू सुटती, कोण म्हणे तुम्हाला? आमच्या गावचे बावळे क्रुझरच्या क्रुझर भरून गेले महाराज, हे दलिंदर पेत पेतच गेले, इंजेक्शन घेऊन पेत पेतच घरी आले. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. आणि पुरुष मंडळी दारुड्या हो, जे पेत असेल त्यांना माझी विनंती आहे, जर इंजेक्शनानं दारू सुटली असती ना तर तुमच्या बायको आहे ना झोपीत इंजेक्शन दिली असते, मेल्या दारू पेतो का? दोन एकून दोन दिले असते कोचून, इंजेक्शन दारू पेतो. डॉक्टरला म्हणल्या असत्या 2 रुपये शिल्लक घे, पण इंजेक्शन चांगलं लंब दे. इंजेक्शन दारू सुटत नाही. मी नामाची ताकद तुम्हाला सांगतोय. मग तुम्हाला असं वाटतं की नाही तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी? वाटतं का? माया हो, 1 रुपया नको मला तुमच्याकडून, 1 रुपया नको, लगे तुमची शपथ काही नको मला. फक्त मी सांगतो त्या मंत्राचा 2 महिने जप करा, युट्यूब चालू इथं,
दोन महिन्यात जर तुमच्या नवऱ्यान दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये मला। काही मायमावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे नका, माय पहिला मंत्र सांग। खूप दारू पितय रे दलिंदर, लय हानतय बाबा, कृषू पहिला मंत्र सांग माय। तुम्हाला असं वाटतं ना मग तुमच्या नवऱ्याने दारू सोडाय? मी दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे आणि वारकरी संप्रदायाचा एकच म्हणतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। प्रत्येक आईला स्वयंपाक करण्यासाठी एक तास लागतो, किती तास लागतो माया, सकाळी एक तास संध्याकाळी तास, एक तासामध्ये सगळ्या इंद्रिया जरी काम असले तर तोंडाला काहीच काम नसतं, उद्यापासून घरी जाऊन पा आता करून, याला काही पैसे लागत नाही, एक रुपया नको। हा नवऱ्याने दारू सोडल्यानंतर त्याला गुण आल्यानंतर तुम्हाला काय दोन चार एकर माझ्या नावावर करायची, मी येईल ना, मी काही जास्त लांब नाही राहत, महाराष्ट्रातच जे कुठं जात नाही मी। उद्यापासून स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, असं जर तुम्ही एक तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं, किती वेळेस होतं बोलत चला, किती वेळेस होतं, मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000 नामस्मरण किती झालो, 10000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल ते जेवण राहणार आणि तो प्रसाद होईल बाबा, काय होईल तो, आणि तो प्रसाद तुम्ही एक नंबरच्या बेवड्याला खाऊ घाला। दोन महिन्यात जर त्यांना दारू नाही सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून देऊ एवढी ताकद। काही लोक म्हणतील याच्यासाठी पुरावा काय, लगेच 2 मिनिटात महाभारता जाऊन परत भारतात येऊ, भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले महाराज, आणि भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले असताना धर्माच्या ज्ञान ज्यावेळेस पाची पांडवांना सांगत होते त्यावेळेस द्रौपदी मधातच असली, आणि द्रौपदी हसल्यामुळं भीष्माचार्य म्हणले तू कुलवान स्त्री पतिव्रता माय माऊली सर्वात श्रेष्ठ पतिव्रता, हसण्याचं कारण काय? त्यावेळेस द्रौपदी सांगू लागली बाबा आता तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगता की धर्म असा असतो धर्म तसा असतो धर्म हा असतो धर्म तो असतो, त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता? त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागली आणि भीष्माचार्य सांगतात द्रौपदी त्याही वेळेस तुला वाचवण्याची इच्छा माझ्या अंतकरणामध्ये होती पण काय करू ग, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं। काय खाल्लं होतं? मग बसणाऱ्या सर्व मायबापांना माझा प्रश्न आहे, दुर्योधनासारख्या वाईट माणसाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा साधू बिघडू शकतो, तर चांगलं अन्न खाल्ल्यानंतर बिघडलेला माणूस का सुधारणार नाही? देवाचं चिंतन करा आणि देवाचं चिंतन नक्कीच तुम्हाला महाराज नावं धडं करा, देवाचं चिंतन जर तुम्ही केलं तर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी, आणि ह्या देवाच्या नामाचं बीज आम्हाला वाढवायचं, हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम विठोबा हाती घेऊन बाण फिरे नाही भिडबाड तुका म्हणे साना थोर, हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम। अभंगाची सरळ भूमिका मी तुमच्या समोर मंडळी समोर ठेवली, ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमच्या आप्पा भोसले दादा खूप सुंदर नियोजन केलं खरं सांगू का, त्यांच्या सर्व भोसले कुटुंबियांनी त्यांची भाऊ वगैरे त्यांचे जेवढे काही नातलग त्यांचे पुतणे वगैरे त्यांनी सर्वांनी जे नियोजन केलं, आमचे आप्पा ज्या ठिकाणी असतील ना महाराज ते त्या ठिकाणून ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल तर मला तरी असं वाटतं की नक्कीच आप्पाच्या डोळ्याला धारा लागल्या असतील महाराज। त्याचं कारण तुम्हाला सांगतो की त्यांच्या भावाने त्यांच्या कुटुंबियांनी ह्या गावाचं पंढरपूर केलं आहे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून, काय केलं खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं आहे। माझी विनंती भाऊ कसा असावा भावावर किती प्रेम करावं हे तुम्हाला आणि मला रामायणानं शिकवलेलं आहे महाराज। प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी ज्यावेळेस जनकपुरीमध्ये गेले ना महाराज, दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राचा विवाह होणार हे ज्या दिवशी आदल्या दिवशी लक्ष्मणाला कळालं ना, त्यावेळेस लक्ष्मणजी रात्रभर रडत होते, प्रभू रामचंद्राची सेवा करत होते, प्रभू झोपलेले होते, रडत असताना डोळ्यातले अश्रू ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या चरणावर पडले त्यावेळेस प्रभू रडायला लागले। प्रभूंनी विचारलं ए लक्ष्मणा ए दादा काय झालं तुला रडायला, सांग ना कोणी बोललो का तुला, नाही आईची आठवण येते तुला, मग रडायला काय झालं,
एक नाही दोन नाही, जसे प्रभू विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढलं होतं. प्रभू रामचंद्र विचार करू लागले, उद्या माझं लग्न होणार आहे म्हणून तुला दुःख होत आहे का? नाही प्रभू, तुमचं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर मला सगळ्यात मोठा आनंद आहे, मग रडतो का? त्यावेळेस लक्ष्मणजीने सांगितलं, प्रभू उद्या तुमचं लग्न झाल्यानंतर सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार, आणि तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर तुमच्या शरीरावर कोणाचा अधिकार होणार? सीताई साहेबाचा. आणि उद्या रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा करू शकणार नाही, याचं कारण मी जर पाय दाबायला आलो तर सीताई साहेब सांगल, हे लक्ष्मणा तू नको येऊ, आता हे काम माझं आहे. प्रभू उद्यापासून मला तुमच्या पायाची सेवा करायला भेटणार नाही म्हणून मला दुःख होत आहे. महाराज काय प्रेम असलो भावाचं, हे रामायणानं दिलं आहे महाराज तुम्हाला नाही मला. अरे तर भाऊ जर पंढरपूरला गेला तर लोक त्याची पापपट्टी आपल्या नावावर करून घेतात महाराज. इथं प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात होते, ते कुटिया करून भरतराजा राहिले, तर अयोध्येमध्ये प्रवेश सुद्धा नाही केला. हे आदर्श आहे या महाराष्ट्राचा, जो भाऊ परछाई सारखा भावासोबत उभा होता, फक्त 15 मिनिटं सीताई साहेबाला सोडून गेले तर जीवनातलं एवढं मोठं रामायण घडलं. म्हणून माझी विनंती दादा, माणसं आहे तोपर्यंत भावाने भावावर प्रेम करावं. एक वाक्य सांगू का? तुम्हाला जर जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर बाहेर तुमचा किती विरोध असला तरी चालतो, पण तो लोकांना दिसलाच नाही पाहिजे. माणूस रावण ज्यावेळेस रणांगणात पडला होता ना, त्यावेळेस प्रभू रामचंद्र भेटायला गेले रावणाला, त्यावेळेस रावण हसत होता आणि प्रभू रामचंद्राला म्हणत होता, रामा तू मला काय हरवणार आहे रे, तुझ्या ताकदच नाही मला हरवायची. काय म्हणले प्रभू रामचंद्राला रावण? तू मला काय हरवणार आहे? तुला मला हरवण्याची ताकदच नाहीये. मी हरण्याचं कारण हे की तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे आणि माझा भाऊ तुझ्या सोबत आहे, माझा भाऊ माझ्या सोबत नसल्यामुळे मी काय दुःखी. म्हणून माझी विनंती आहे, एका भावाने आपल्या भावाचा उत्सव एवढा मोठा थाटात करावा. महाराज हे महाराष्ट्रातलं आश्चर्याची गोष्ट आहे महाराज, एवढा समाज, एवढ्या लोकांना जेवण, 200 ते 300 ते 400 टाळकरी, एवढं सुंदर नियोजन. वा 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 वा, आमचे आप्पा ज्या ठिकाणी असतील खरोखर त्यांचं मन भरून आलं असेल, की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. म्हणून माझी विनंती तुम्हाला, प्रत्येकाने देशाची धर्माची सेवा करा, आई बापाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आवाज कमी ठेव. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी खरोखर तुम्ही पोरके होसाल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हा आणि रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर, तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला
बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, माय बाप प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. बरंच तरुण वर्ग माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. मला अभिमान आहे की आज महाराष्ट्रातला सर्वात जास्त तरुण वर्ग कीर्तनाकर वळायला लागला. महाराज आनंद आहे, आलेच पाहिजे. गायकही तरुण आहे, वादकही तरुण आहे, माईकवालाही तरुण आहे, युट्यूबवाला तरुण आहे, कीर्तनकार तरुण आहे. मग ऐकणारे म्हातारे कसे चालतील? तरुणच पाहिजेत ना सर्व. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. फक्त तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये सगळं करा पोरा, फक्त व्यसन जीवनामध्ये करू नका. जीवनातली सगळ्यात मोठी अधोगती जर कशात असेल तर व्यसनात आहे. मला मी नेहमी सांगत असतो, माणसाला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं, पण तुटकं नाही म्हणलं पाहिजे. महाराज कोणी तुम्हाला गरीब म्हणलं तरी चालेल, पण हा मनुष्य चुकीचा आहे असं कधीच नाही म्हणलं पाहिजे. चांगले कपडे घाला ना रे, चांगले मोबाईल घ्या, चांगल्या टू व्हीलर घ्या, साधी कशाला घ्या, बुलेट घेऊन फिरा, साधे फोन नका, आयफोन घेऊन फिरा. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून, दुसऱ्याचे लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करून. म्हणून माझी विनंती तरुणांना, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. उद्याचे दिवस तुमच्याने माझ्या खूप अवघड आहे महाराज. एक तर पोरांना नोकऱ्या नाही आहे, नोकऱ्या नसल्यामुळं पोरी नाही आहे. प्रत्येक गावात 400 पोरं पडू नये, लटकते रे ना बिचारे. मेले हनुमंताला नवस करू करू, पण अजून काय त्यांचा ताळा जमला? बरं, लग्न करत असताना कोणत्या देवाला नवस करावं याची अक्कल नाही. बालब्रह्मचारी माणसाला कुठं नवस करत असते का? अरे लग्नच करायचं म्हणल्यावर भगवान श्रीकृष्णाला नवस करा, नसल देवाला करायचं तर रावणाला करा, त्याच्या 80,000 बायका आहे. ज्याला PhD त्याला कोणाला बी काय, लोक कोणाला काय. म्हणून माझी विनंती पोरांनो, अवघड आहे, नोकऱ्या नाही, नोकऱ्या नसल्यामुळे हे करोनाचं वातावरण असं आहे, लॉकडाऊन लागलं, कसं करायचं, सगळं वातावरण खराब आहे. अशा वातावरणामध्ये जर आपल्याला जीवन चांगलं जगायचं असेल तर नक्की चांगलं विचार करा. अरे UP बिहारचे लोक तुमच्या तुळजापूरला येऊन पाणीपुऱ्या विकून जर ते 4-4, 5-5 मधले बिल्डिंग बांधतात, राजस्थानचे लोक तुमच्या तुळजापूरला येऊन स्वीट मार्ट टाकून जर ते 4-4 मधले बिल्डिंग बांधतात, तर तुम्ही काही व्यवसाय करा, नोकरीच्या भरोशावर नका लावू. 5 एकर जमीन आहे तर 5 म्हशी घ्या, म्हशी घेऊन दररोज दूध काढून ते बाजाराला द्या, तुम्हाला 30-35 हजार रुपये महिना घरबसल्याही पुरतो. एवढे जर आळशी झाले, इतके आळशी झाले, फक्त यांना एकच ना दे, कार्यकर्ते व्हायचा. आपण आपली परिस्थिती सुधारली पाहिजे. आपण पहिला आपला विचार करायचा, नंतर ते स्वयंभू बना. बाहेर राज्यातले लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात जर करोडपती व्हायला लागले, तर तुम्ही इथे येऊन राहून भिकारी कसे व्हायला लागले मला हेच कळत नाही. याचं कारण फक्त तुमच्या जीवनातलं व्यसन आणि तुमच्या जीवनातले ह्या चुकीचे निर्णय. अरे कार्यकर्ते होण्याचा एवढाच ना दे तुम्हाला, तर कार्यकर्ते छत्रपतीचे व्हा हो, कार्यकर्ते धर्मवीर संभाजी महाराजांचे व्हा, कार्यकर्ते मा जिजाबाई साहेबांचे व्हा, अहिल्याबाई होळकरांचे व्हा. कार्यकर्ते व्हायचे असेल तर तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे व्हा. वयाच्या 22-25 वर्षी ज्यांनी गळ्यामध्ये फास गुतवला त्या भगतसिंगाचे कार्यकर्ते व्हा. कधीतरी विचार करत जा, आपल्या देशाच्या जवानांचाही विचार करत जा. जसे सप्ते करतात तसं कधीतरी एक सगळ्या लोकांनी मिळून आपल्या गावातले लोक जर मिलिटरीत असेल तर त्यांचा वाढदिवसही साजरा करा, कारण की सप्त्यापेक्षा जास्त पुण्य लागेल महाराज. आता 2-4 दिवस झाले तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, इतक्या बर्फामध्ये ते लोक महाराज तिथं बसून आहे, ते त्या ठिकाणी आहे, म्हणून तुम्ही एवढे आनंदाने कीर्तन ऐकतात. अशा लोकांचा आदर्श घ्या. कोणाचाही आदर्श घेऊन जीवनामध्ये मोठं होऊ शकत नाही. म्हणून खूप गोड नियोजन आमच्या या सर्व भोसले कुटुंबियांनी केलं. आपणच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी टाळकरी, वा 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 वा. तिसरं कीर्तन असून अजूनसुद्धा मी थकलो नाही, पण आता डिझेलच संपलं महाराज. रिझर्वर लागल्यानंतर गाडी चालेल किती? माझी गाडी 100 किलोमीटर चालते, आता मी 111 किलोमीटर चालवली. बरोबर आहे का नाही? म्हणून हे सर्व टाळकरी गायक वादक महाराज मंडळी खूप सुंदर नियोजन केलं. आणि हा अथांग समाज आमच्या आप्पाच्या प्रेमास्तव सर्व भोसले कुटुंबियावर प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळी सर्वांच्या ज्ञानेश्वर. महाराज ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली.
Bye.